नरेंद्र पाटील जालना साहेब महामंडळाचे अध्यक्ष आहेत, चिरंजीव त्यांनी आणि कलेक्टर मॅडम यांच्यासोबत आमच्या प्रमुख लोकांची मराठा समाजातल्या मीटिंग आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही ह्याच गोष्टी कलेक्टर मॅडमला बोलणार आहोत की लवकरात लवकर आमच्या फायली मिळाव्यात, आमच्या पोरांना लवकरात लवकर पैसे मिळावे आणि त्यांना उद्योगासाठी व्यवसायासाठी सहकार्य व्हावं. आता हे हैदराबाद बँक इंडियन बँक फाईल घेत नाही फार मोजून शासनाचं यामध्ये कुठलंच पत्र आम्हाला नाही, कुठलंच पत्र आम्हाला नाही, शासनानं पत्र दिलं नाही, कुठल्याच प्रकारची यार आली नाही, आमच्याकडे कोटा संपलाय मार्च नंतर या, हे टाळायचे उत्तर बँकेकडून भेटेल. प्रत्येक आर्थिक विकास महामंडळाला निधी येतो तो खर्च होतो असं एकमेव आर्थिक विकास महामंडळानं साहेब पाटील त्यामध्ये फार तुटपुंजा निधी वाटप झाला आजपर्यंत, हा भेदभाव का आणि कशासाठी हा आमचा प्रश्न आहे बँकांना. आपल्या जिल्ह्यात तर नाहीच ना, नाही फार तुटपुंजा फार मोठा मोजण्याचा का फायदा झाला. आता जिल्ह्यात फक्त एकदा कर्ज मला दिले नाही, कलेक्टरला बोललो, मीडियाला बोललो, मला माझं काम झालं. तुझ्या सगळ्या कलेक्टरला बोलणं होत नाही, किवण्यावर संत दादोला बोलणं होत नाही, मीडियाला बोलणं होत नाही, उद्या रस्त्यावर उतरून तुम्हाला बोलणं देत नाही, टाळाटाळ करायला लागला. हैदराबाद बँकेचा आहे, इंडिया बँकेचा आहे, काय त्यासाठी आम्ही छावा संघटना सगळ्यात रस्त्यावर उतरणार. आता अध्यक्षाला तुम्ही बोललो आम्ही मागच्या आठवडी